हॅलो फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे तुम्हाला आलं कसं जास्त दिवस स्टोअर करायचं आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका. आता आपण बघूया आलं कसं जास्त दिवस स्टोअर करायचं. आलं मार्केटमधून आणलं तसंच ठेवलं फ्रीजमध्ये तर ते सुकून जातं. तर आता आपण बघूया कसं स्टोअर करायचं. सर्वात पहिले मी धुवून घेतलं हे आलं चांगल्यापैकी, ज्यातली माती काढून घेतलेली आहे. आता धुवून झाल्यानंतर हे स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे. आता आपण हे थोडं त्याला पुसून घेऊया. हे थोड्या वेळेत, आता अजूनही ते थोडे ओले आहेत, याला थोडं आपण असंच राहून द्यायचं आहे. याला जरा सुकून द्या, जरा ह्याच्यातलं पाणी सुकायला पाहिजे. आता हे मी थोडे सुकून घेतलेले आहेत फॅनखालीच. आता आपण हे असे कापून घ्यायचे त्याला. असे पीसेस तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सालही काढू शकता त्याची. आता आपले हे पीसेस करून झालेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर मोठे ठेवू शकतात पीसेस, किंवा अजून बारीक करायचे तर अजून बारीकही करू शकतात. आता आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत, फ्रीज करायचे आहेत. आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवूया. तुम्ही बघू शकता आता हे फ्रीज झालेले आहेत. प्रत्येक पीस एक एक इंडिव्हिज्युअली फ्रीज झालेला आहे, त्यामुळे आता हे एकमेकांना चिकटणार नाही. आता हे परत आपल्याला एक एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून परत आपल्याला फ्रीजरमध्येच ठेवायचे, हे फ्रीज करायचे आहेत. हे फ्रीज झालेले पीसेस तुम्हाला यूज करायचे असतील जेव्हा कधी भाजीमध्ये किंवा कशातही, त्यामुळे तुम्हाला फक्त हे पाण्यात ओले करून घ्यायचे. हे सॉफ्ट होऊन जातात आणि मग तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे हे आलं बरेच दिवस टिकतं. फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि हे बरेच दिवस टिकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय.